अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रिय मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मराठी पलीकडे ओढ्यावर या कविताचे प्रश्न उत्तर लिहिणार आहोत। तर चला मुलांनो सुरू करूया। त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, प्लेलिस्टमध्ये आपल्या आवडीचे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। प्रश्न पहिला पहा, रिकाम्या जागी कवितेतील शब्द लिहा। अ डॅश ते सुंदर, म्हणजेच माझे गाव ते सुंदर। चिमुकली हीच वाट, लहानसे माझे घर। पुढचा प्रश्न पहा, जोड्या जुळवा। गट अ आणि गट ब, गट अ मध्ये पहा ओढ्यावर झाडाझुडपात गावातून ओठ्यावर आणि दारात। गट ब मध्ये आहेत आई, वृंदावन, घर, गाव आणि शेवटचा आहे वाट। तर मुलांनो बट ब मधून आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे गट अ ला। तर चला मुलांनो उत्तर पाहूया। उत्तरे अशी आहेत, ओढ्यावर गाव, झाडाझुडपात घर, गावातून वाट, ओठ्यावर वृंदावन आणि दारात आई। तर मुलांनो उत्तरे लाईन मारण्याऐवजी असेच आपल्याला लिहायचे आहेत। आपल्या नोटबुकमध्ये कॉलम करून म्हणजेच बॉक्स बनवून आपल्याला हे उत्तरे असेच लिहायचे आहे। तर मुलांनो चला पुढचा प्रश्न पाहूया। आता लिहून आपलं झालंच असेल तर पुढचा प्रश्न पहा। पुढील गोष्टी कवितेतील कोणत्या ओळीवरून कळतात ते शोधा, लिहा। कवीला घरी जाण्याची ओढ आहे, माझ्या गावातून जाते चिमुकली हीच वाट। मज ओढून ये नेते माझ्या घराशी ही थेट। पुढचा प्रश्न पहा, कवीच्या भांडवांचे कवीवर प्रेम आहे। तर उत्तर आहे, माझी आई येते दारी माझा भावंडांचा मेला, घरी गेल्यावर होतो माझ्या भोवता लिगोला। पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न पाहूया, शेवटचे अक्षर समान असणारे कवितेतील शब्द लिहा। जसे पहिला आहे सुंदर घर, मेला गोळा, वाट ठेट, खाऊ भाऊ। तर मुलांनो असेच एज्युकेशनल स्टँडर्ड फर्स्ट टू टेन्थ म्हणजेच पहिली ते दहावीपर्यंतचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। चॅनलला सबस्क्राईब करा, प्लेलिस्टमध्ये जा आणि आपल्या आवडीचे व्हिडिओ पहा।